नमस्कार, ट्रेड विथ जाजे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज 14 मे 2021 निफ्टीचा हा डेली चार्ट आहे. डेली चार्टवर आपल्याला बिअरिश कॅन्डल दिसते, जी आहे 12 तारीखची. त्या दिवशी निफ्टीमध्ये अशा प्रकारचं बिहेवियर होतं, म्हणजे मार्केटमध्ये जे आपण सपोर्ट आणि रेझिस्टन्स ड्रॉ केले होते त्याच्यामध्ये म्हटलं होतं की निफ्टी 14,730 ते 14,740 ते 14,750 हा एक सपोर्ट, आणि त्याच्यानंतर 14,690 ते 14,700 अशा प्रकारचे सपोर्ट आपण ड्रॉ केले होते. तर इथे एक सपोर्ट येऊन गेला आणि त्याच्यानंतर 695 च्या आसपास एक बाउन्स बॅक झालेला आहे, आणि त्याच्यानंतर दुपारी मार्केटचा फॉल झालेला आहे, जो 14,690 आणि 14,700 याला ब्रेक करून खाली गेलेला आहे, आणि पुन्हा क्लोज मात्र इथेच झालेला आहे. त्याच्यानंतर निफ्टी बँक जर आपण बघितलं तर निफ्टी बँकमध्ये देखील जो डेली चार्ट आहे, डेली चार्ट पाहिलं तर निफ्टी बँक थोडंसं वीक दिसत आहे. एवढ्या कम्प्लिटली ह्या भागामध्ये ही जी रेंज आहे निफ्टी बँकची, म्हणजे इकडे तुम्ही बघितलं ह्या भागामध्ये इथून तर निफ्टी बँकची जी रेंज होती ती फार मोठी होती, पण आता इथे निफ्टी बँकची रेंज एकदम छोटी होताना दिसते. एवढ्या ह्या मार्केटमध्ये, म्हणजे ओव्हरऑल बघितलं तर इंडिया वीकसुद्धा 20 आसपास आहे, म्हणजे ते पण बाउंड्री लाईनला आहे. जनरली सध्याच्या मार्केट कंडिशनमध्ये 20 वर जाणं थोडंसं एक हाय व्हॉलिटिलिटी समजतोय आपण, आणि 20 खाली येणं थोडंसं कमी व्हॉलिटिलिटी असं म्हणू शकतो. म्हणजे 20 खाली आलं कंटिन्युअसली तर बुलिश मार्केट थोडी राहण्याची दाट शक्यता, आणि 20 वर असेल तर बिअरिश मार्केट राहण्याची दाट शक्यता आहे, असं सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला दिसतंय. निफ्टी बँकचा जर इंटरनल चार्ट बघितले आपण तर त्याच्यामध्ये आजचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत ते मार्केट तर जे जवळपास 14,650 ते 14,700 रेंजमध्ये आहे. तर अशाच प्रकारे ओपनिंग असेल या 14,650 ते 14,700 आसपास कुठे, म्हणजे कालचा जो क्लोज आहे तो निफ्टीचा जवळपास 14,696 आसपास होता. म्हणजे जर याच दरम्यान ओपनिंग होणार असेल तर निफ्टी बँक देखील एक फ्लॅट ओपनिंग होऊ शकते. जर फ्लॅट ओपनिंग होत असेल तर यावेळेस इथे सुरुवातीला एक बघावं लागेल की कुठच्या दिशेला जात आहे. जर सुरुवातीला एक लो ब्रेक होत असेल आणि त्याच्यानंतर लोअर लो फॉर्मेशन होत असेल तर 32,200 ही सपोर्ट लेवल एक राहू शकते, आणि त्याच्यानंतर 32,000 ही एक लेवल आहे, म्हणजे इथपर्यंत फॉल एक्सपेक्टेड आहे जर ह्या भागात मार्केट क्लोजिंग देत असेल तर. आणि त्याच्यानंतर वर होत असेल ओपनिंग, म्हणजे क्लोजिंग पॉईंटच्या वर ओपनिंग होत असेल किंवा इथून एक बुलिश कॅन्डल जर का बनत असेल तर वरच्या साईडला 32,580 आणि 32,700 आसपास निफ्टी बँक येऊ शकतं, म्हणजे अशा प्रकारची रेंज राहू शकते 32,700 ते 32,000. डेली चार्ट बघितला तर डेली चार्टमध्ये निफ्टी बँकमध्ये एक स्कोप आहे फॉल होण्याकरता, कारण इथून बघितलं तर हा पूर्ण इथला चार्ट थोडासा वीक दिसतोय निफ्टी बँकचा. त्याच्यानंतर निफ्टीचा जर इंटरनल चार्ट बघितलं आपण, ओपनिंग सेम जसं आपण मागाशी म्हणालोय 14,650 ते 14,700 आसपास ओपनिंग होत असेल तर इथे कुठेतरी एक ओपनिंग होणार आहे, आणि जर ओपनिंग ह्या भागामध्ये झाली तर डेफिनेटली इथून वरचा जो रेझिस्टन्स आहे तो 14,760 ते 14,770 या लेवलपर्यंत एक्सपेक्टेड असू शकतो. आणि इथून जर का पुन्हा ओपनिंग झाल्यानंतर बिअरिश कॅन्डल बनत असेल तर डे लो ब्रेक झाल्यानंतर पुढचा जो आहे सपोर्ट तो 14,620 ते 14,610 येऊ शकतो, आणि त्यानंतर जर तिथेही मार्केट टिकत नसेल, एक सपोर्ट घेऊन पुन्हा एक ब्रेक करत असेल सपोर्ट लेवल, तर पुढचा लेवल आहे 14,530 ते 14,520 वरच्या साईडला बघितलं तर 14,760 ते 14,770 हा रेझिस्टन्स राहू शकतो, आणि त्याच्यानंतर 14,810 ते 14,820 निफ्टी येऊ शकते. म्हणजे ही रेंज राहू शकते सपोर्ट आणि रेझिस्टन्सची. आज शुक्रवार देखील आहे, म्हणजे या वीकचा शेवटचा दिवस आहे. जर गुरुवारी बघितलं तर सेम तसंच कॉशियस मार्केट होतं, कारण काल सुट्टी होती. तर आजचा शेवटचा दिवस असल्याने ह्या सपोर्ट आणि रेझिस्टन्स राहू शकतात, म्हणजे 14,760 ते 14,770 ही पहिली रेझिस्टन्स लेवल आणि पहिली सपोर्ट लेवल 14,620 आसपास. ट्रेड विथ जाजे आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा,
सब्सक्राइब करा आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला देखील क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा व्हिडिओ पोस्ट करू तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.